नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओवरल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही अशा प्रकारचा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला हा मोठा दणका मानला जात आहे. त्यामुळे आता अंतिम वर्षाच्या परीक्षा निश्चितपणे होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातून याचिका दाखल झाल्या होत्या. यामध्ये पर्यटन मंत्री आणि युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची देखील याचिकेचा समावेश होता. त्याचबरोबर राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या विरोधामध्ये आता UGCने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर ते आता सर्वोच्च न्यायालयाने आपला भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता अंतिम वर्षाच्या परीक्षा हे घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्याचबरोबर जर एखाद्या राज्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना UGCकडून दाद मागण्याचा पर्याय असून ते तारीख पुढे ढकलण्याची मागणी करू शकतात, असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तसंच येत्या 30 सप्टेंबरच्या आधी परीक्षा घेणे गरजेचं नसल्याचं देखील सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. ज्यावेळेस परिस्थिती अनुकूल होईल त्यावेळेस परीक्षा घ्यायचं अशा प्रकारचा स्पष्ट निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतल्यामुळे राज्य सरकारला हा मोठा दणका मानला जात आहे. त्याचबरोबर परंतु सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये असल्याचं बोललं जात आहे आणि राज्यभरामध्ये याचा विरोध देखील करण्यात येत आहे. तर मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या भूमिकेबद्दल आणि महाविकास आघाडी सरकारच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.